साताराच्या पूर्वेस 10-12 मैलांवर असणाऱ्या खटाव परिसरातील वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांची एक फौज छावणी करून होती. मराठ्यांच्या विजयापाठीमागून विजयांच्या वार्तामुळे खटाव परिसरातील मोगल ठाणेदारांना मराठ्यांची इतकी धास्ती वाटू लागली की वर्धनगडच्या पायथ्याशी असलेल्या या फौजेच्या निव्वळ अस्तित्वाने त्यांनी आपली ठाणे टाकून पळ काढला. त्यात प्रामुख्याने खटावचा ठाणेदार सिद्धी हिलाल खान हा होता. सिद्धी हिलाल खान आपले ठाणे टाकून पळून गेल्याचे समजताच मराठ्यांनी पुढे होऊन ते ठाणे काबीज केले आणि ते पूर्णपणे लुटून घेतले. ठाण्याची तटबंदीही त्यांनी पाडून टाकली. तेवढ्यात त्यांना बातमी लागली की मोगल सरदार मरहमद खान खटावासाठी कुमक घेऊन औंधपर्यंत आला आहे. तो मराठ्यांनी त्याची वाट न पाहता त्याचा समाचार घेण्यासाठी खटावहून कूच केले. पण मोकळ्या मैदानात मराठ्यांची सामना देण्याचे टाळून खान दुसऱ्याच मार्गाने खटावकडे आला आणि ठाण्याची डागडुजी करून बंदोबस्ताने राहू लागला. तेव्हा मराठी पुन्हा खटावकडे आले व त्यांनी ठाण्यास वेढा दिला. सतत 12 दिवस मराठे खटावाबाहेर ठाण मांडून होते. ठाण्याबाहेर पडून त्यांना हुसकून लावण्याचे धाडस खानास होत नव्हते. नंतर मराठे वेढा उठून दुसरीकडे निघून गेले. खटाव परिसरात मराठा फौजांचा जोर होता आणि मोगलांची प्रतिष्ठा संपली होती. म्हणून ही प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी व मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशाने रणमस्तक खान हा आपला नामांकित सरदार खटावाकडे पाठविला. रणमस्तक खान खटावामध्ये आल्यावर त्याने त्याच्या ठाण्याच्या ठाणेदारीसाठी योग्य व लायक व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण मराठा फौजांची धास्ती इतकी मोठी होती की खटावची ठाणेदारी स्वीकारण्यास कोणी पुढे आलं नाही. ठाण्याची मजबूती करीत खान तेथे 12 दिवस राहिला आणि लवकरच बादशाही हुकुमाप्रमाणे तो मसूरकडे रवाना झाला. खान मसूरकडे निघून जाताच मराठे वर्धनगडावरून खाली उतरले आणि त्यांनी खटावच्या परिसरात जाळपोळ आणि लुटालूट करण्यास सुरुवात केली. असे सुमारे 20 दिवस चालले होते. परिणामी खटावचा परिसर पूर्णपणे ओसाड व निर्मनुष्य बनला. अशा परिस्थितीत खटावचा ठाणेदार म्हणून बादशाहने मामूर खान यास आपणाकडून पाठवले. मामूर खानाने खटावास येऊन ठाण्याची तटबंदी दुरुस्त केली आणि मोठ्या बंदोबस्ताने तो राहू लागला. पण एकट्या मामूर खानाच्या हातून खटाव परिसरातील मराठ्यांची आक्रमणे थोपवण्याचे काम होणार नव्हते. म्हणून दरम्यानच्या काळात बादशाहने लुत्फुल्ला खान या पराक्रमी सरदारास खटावाकडे रवाना केले होते. पण खान आपल्या सैन्यासह खटावाच्या प्रदेशाकडे येत नव्हता. मार्गातच म्हसवडच्या डोंगराळ भागात त्या संताजी धनाजी व सटवाजी डफळे यांच्या नेतृत्वाखालील फौजीने गाठली. ही फौज म्हसवडजवळच्या शंभू महादेवाच्या डोंगरात लपून बसली होती. खानजवळ येताच त्याच्यावर तिने हल्ला केला. दिवसभर मराठी मोगलांवर हल्ले चढवित होते. शेवटी सायंकाळी ते निघून गेले. खुद्द खानानेच या लढाईचा वृत्तांत बादशाहस पत्र लिहून कळविला आहे. त्यात खान म्हणतो, संत आणि धना म्हणजे संताजी आणि धनाजी हे आपल्या कापूर सैन्यासहित म्हसवड भागात पसरले असून त्वरेने त्यांचा मोड करावा अशा अर्थाचे आपले आज्ञापत्र मिळाले. मी ताबडतोब त्या कामगिरीवर रवाना झालो. मी कसबे पिलू येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मी तेथून रवाना झालो. वाटेत डोंगरातून व दाऱ्यांतून शत्रूचे सैनिक पसरले होते. शत्रूपाशी 8,000 स्वार व अगणित पायदळ असे सैन्य होते. त्या सैन्याने चाल करून आमच्या सैन्याला चहूंकडून कोंडले. मी आपली सैन्य रचना केली. आमच्या सैन्याबरोबर असलेली सगळी सामग्री मी सैन्याच्या मध्यभागी ठेवली. आमचे सैन्य शत्रूशी लढण्यास सज्ज झाले. युद्धाला सुरुवात झाली. युद्ध निकराला येऊ लागले. कापर डफळे याचपाशी 2,000 अधिक कर्नाटकी बंदूकची होते. बंदुका आणि बाण यांच्या वर्षावामुळे प्रलयकाळाचा भास झाला. शत्रूचे सैन्य आमच्या सैन्याच्या ज्या बाजूवर चाल करून येई तिकडे आमचे सैनिक निकराने प्रतिकार करून त्याला मागे हटवीत. अशा रीतीने ही लढाई संध्याकाळपर्यंत चालली होती. शेवटी संताजी आणि धनाजी हे 5,000 निवडक स्वारांनीशी आमच्या सैन्यावर चालून आले. पण आमच्या सैन्याने त्यांची तमा बाळगली नाही. आमचे सैन्य ठाण मांडून उभे राहिले. शेवटी शत्रूपैकी अनेक माणसं मृत अथवा जखमी झाली आणि त्यांच्या सैन्याचा पराजय झाला. आमचा मोठा विजय झाला. या युद्धात शत्रूपैकी जवळजवळ 1,000 माणसे ठार झाली. अनेक माणसे जखमी झाली. आमचे जवळजवळ 200 सैनिक ठार झाले. जखमी सैनिकांची संख्या 300 वर असावी.
या लढाई संबंधी म्हाडांच्या बाजूने काही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. लुत्फुल्ला खान जे सांगतो त्यावरच भिस्त ठेवली पाहिजे. तथापि आपल्या कामगिरीविषयी खान फुशारकीने लिहित आहे हे उघड आहे. तसेच लढाईत म्हाड्यांची 1000 माणसे ठार होतात आणि मोगलांची मात्र 200-300 माणसे कामास येतात. हे खानाचे म्हणणे खुद बादशास्त्री पटले होते की नाही याविषयी शंका येते. अशीच गोष्ट यानंतरच्या खटाव परिसरातील दुसऱ्या लढाई संबंधीची आहे. म्हाड्यांच्या हल्ल्यानं तोंड देत देत लुत्फुल्ला खान खटावच्या परिसरात पोहोचला. खटावच्या बाहेर छावणी देऊन त्याने खटावची ठाणेदारी मोगली लष्करातील नारो रागो या शूर मराठ्यास सांगितली. तसेच खानाने परिसरातील लोकांना बोलून त्यांना मोगलांकडून संरक्षणाची हमी दिली. लोकांनी परागंदा न होता आपापल्या ठिकाणी वस्ती करून राहावे असे त्यांनी सांगितले. पण याचा फारसा परिणाम झाला नाही. मोगली अंमलाखाली संरक्षणाची हमी देणारा खान स्वतःच म्हाड्यांच्या कचाड्यात सापडला आणि आपले व आपल्या लष्कराचेच संरक्षण करता करता त्याची घरटा उडाली. ते दिवस पावसाळ्याचे होते. पाऊस असा पडत होता की मोगली छावणीभोवती तटबंदी उभारण्यास अगर खंदक खणण्यासही संधी नव्हती. शत्रूच्या म्हणजे संताजी धनाजींच्या फौजा आसपासच वावरत होत्या. साताऱ्याच्या पायथ्याशी संताजी छावणी करून होते. त्यांनी खानाच्या छावणीवर तो आलेल्या रात्रीच छापा टाकण्याची योजना आखली होती. त्याप्रमाणे ते आपल्या सैन्यासह खानाच्या छावणीवर चालून आले. रात्रीचा तिसरा प्रहर असल्याने सर्व मोगली सैनिक झोपेत गर्क होते. छापाच्या आडाओढ्याने ते अचानक जागे होऊन कसेबसे लढण्यास तयार झाले. एक प्र मराठ्यांनी मोगली छावणीत धुमाकूळ घातला आणि अनेकांना ठार केले. शेवटी माघार घेऊन ते वर्धनगडच्या आश्रयास निघून गेले. या लढाईचे हुबेहूब वर्णन स्वतः लुत्फुल्ला खानाने बादशाह लिहिलेल्या पत्रास केले आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. शत्रूचा मोड करून ठाणे कायम करण्याची आपण आज्ञा केली होती. आपला निरोप घेऊन मी निघालो 15 प्रवास करत. सव्वाल महिन्याच्या 9 म्हणजे 6 जुलै 1690 मी खटाव गावात मुक्काम केला. आमच्या जासुदांनी बातमी आणली की संताजी हे 10-12 स्वार आणि अगणित पायदळ असे सैन्यासहित साताऱ्याच्या पायथ्याशी आहे. पाऊससारखा पडत होता. आमच्या फौजेला तळ देऊन मोर्चे कायम करण्यास वेळ मिळाला नाही. संताजींनी ही संधी साधली. रात्रीचा शेवट प्रहरी आमचे सैन्य गाफील असताना त्याने आमच्यावर हल्ला केला. शत्रू सैन्याच्या आरड्याओढ्यामुळे आमचे सैन्य खडबडून जागे झाले. पण जागेहून तयार होण्यास नाहीतरी वेळ लागणारच अशाही परिस्थितीत आमचे सैनिक घाबरले नाहीत. त्यांनी घोड्यांवर घुगरी चढवल्या आणि शस्त्रे धारण करून ते तयार झाले. माझा मुलगा मोहम्मद खलील हा मराठ्यांच्या या धाडसी आक्रमणामुळे मुळीच डगमगला नाही. त्याने आपल्या चौकीचे बंदुकीचे आणि शागिर्द पेशा यांना गोळा केले आणि तो मराठ्यांच्या समोर गेला. त्यावेळी पाऊस पडत होता आणि पावसात मोहम्मद खलील यांनी शत्रूवर बाणांचा व गोळ्यांचा वर्षाव करून मराठी छावणीच्या बाजारात आणि बोळात घुसले होते. त्यांना हकलून लावले. तोपर्यंत आमचे सरदार मामूर खान व खुदावंत खान आणि इतर हे तयार होऊन धावले. ते घोड्यावर स्वार होऊन आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन मैदानात ठाण मांडून उभे राहिले. उभय सैन्यातील लढाई निकराला येऊ लागली. याच सुमारास मी आपल्या पथकासहित माझ्या सैन्यात जाऊन मिळालो. माझा मुलगा खलील मामूर खान आणि इतर सरदार यांना मी पुढे चालून जाण्याची आज्ञा केली. तो गर्विष्ठ संताजी आपल्या सैन्यासहित आमच्या सैन्यावर घसरला. त्यावेळी हाणामारी आणि वीरांच्या आरोळ्या यांमुळे कल्पंतांचा भास झाला. आमचे वीर सौर्याने लढत होते. त्यांनी शत्रू सैन्यांपैकी अनेकांचा संहार केला. पण त्याची तमा न बाळगता मराठे पुन्हा पुन्हा चालून येत. हे युद्ध एका प्रहरीपर्यंत निकराने चालले होते. त्यानंतर मराठे मागे हटले. माझा मुलगा मोहम्मद खलील आणि इतर सरदार यांनी वर्धनगडच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांचा पाठलाग केला. संताजींनी वर्धनगडाचा आश्रय घेतला. त्यांचे अनेक सैनिक डोंगरदऱ्यांतून पांगले. आमचे सैनिकही छावणीत परतले. आमचा फार मोठा विजय झाला. या लढाईत जवळजवळ 500 मराठे मारले गेले. कित्येक जखमी झाले. 100 माणसे पाडावहून आमच्या हाती सापडली. 300 घोडी नगारे व ध्वज 400 भाले आणि बंदुका इतकी सामग्री आम्हास हस्तगत झाली. आमच्या सैन्यातील 67 माणसे ठार झाली आणि 100 माणसे जखमी झाली. आमच्या सर्वच सैनिकांनी मोठे शौर्य गाजवले. ते सर्वजण आपल्या कृपेची अपेक्षा करून आहेत. मसूड व खटाव या परिसरातील उपरी निर्दिष्ट दोन्ही लढाया म्हणजे गनिमी युद्धाचाच प्रकार होता.
शत्रू बेसावत असतात त्यास अचानक गाठून हल्ला करणे व त्याचे शक्य तितके नुकसान करून पुन्हा लगेच माघार घेऊन निसटणे ही गनिमी युद्धाची नीती येथे स्पष्ट पाहावयास मिळते. मराठ्यांच्या या डावपेचात्मक माघारीस मोगल अनेक वेळा त्यांचा पराजय आणि आपला विजय समजत असत. लुत्फुल्ला खानाने बादशहास लिहिलेली ही पत्रे वाचताना मनात साहजिकच असा एक प्रश्न राहतो की अशा प्रकारची पत्रे आमच्या संताजी धनाजींनी छत्रपती राजाराम महाराज किंवा रामचंद्रपंत अमात्य यांना लिहिली असतील काय? बहुधा ती त्यांनी लिहिली नसावीत, कारण अशा प्रकारे पत्रलेखन अथवा इतिहासलेखन करण्याची परंपरा मुघलांच्या बाजूकडे निश्चितच होती, पण मराठ्यांकडे ती फारच अपवादात्मक आढळते. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.